नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. जय जवान जय किसानचा नारा देणारे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आणि जगाला सत्याग्रहाबरोबरच अहिंसेचं तत्व शिकवणारे महात्मा गांधी अर्थात आपले लाडके बापूजी यांची आज जयंती आहे. त्या दोघांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. मुळातच बापूजींचं महात्मा गांधीजींचं कार्य जे आहे ते लक्षणीय आहे आणि त्याचबरोबर त्यांनी जगभरामध्ये अहिंसेचा संदेश तत्व जे आहे ते पोचवण्यामध्ये मोलाचं कार्य निभावलेलं आहे आणि हे त्यांचं कार्य लक्षात घेऊन आज आंतरराष्ट्रीय पातळीवर जागतिक अहिंसा दिन म्हणून पाळला जातो. याचबरोबर खरा तो एकशी धर्म जगाला प्रेम अर्पावे या दृष्टिकोनातनं महात्माजींचं कार्य होतं. मग हे जेव्हा आपण लक्षामध्ये घेतो तेव्हा या सगळ्या गोष्टींची नोंद घेत दखल घेत 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर हा कालावधी हा जागतिक पातळीवर जातीय सलोखा सप्ताह म्हणून साजरा होतोय. या दृष्टिकोनातनं आजचा हा विशेष भाग. जातीय सलोखा मानव अधिकार अस्पृश्यता निर्मूलन सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम. याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी असंच खास व्यक्तिमत्व आपण आमंत्रित केलेलं आहे, डॉक्टर शनू पठाण. नमस्कार सर. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार. सरांविषयी सांगायचं डॉक्टर शनू पठाण यांच्याविषयी म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे ते माजी कुलगुरू आहेत. मुंबईच्या सिडन्या महाविद्यालयाचे ते प्राचार्य होते. याचबरोबर महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण संचालक होते. अनेक समित्यांवर सरांचं लक्षणीय कार्य आहे. आळंदीच्या वर्ल्ड पीस सेंटरचे ते संचालक आहेत, सल्लागार आहेत. याचबरोबर भारत सरकारच्या इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सचे ते उपाध्यक्ष आहेत. सरांचं कार्य मोठं आहे आणि त्याचबरोबर अतिशय दिशादर्शक आणि मार्गदर्शक असं हे व्यक्तिमत्व आहे. आज जेव्हा जातीय सलोखा या विषयावर आपण बोलत असतो तेव्हा सर हे या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करणारे अतिशय नेमकं व्यक्तिमत्व आहे. तेव्हा त्यांचं मार्गदर्शन करून घेण्यासाठी तुम्हाला हवे आहेत आमचे दूरध्वनी क्रमांक, ते चटकन टिपून घ्या. 2490805024980850. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा एसटीडी कोड तुम्हाला माहिती आहेच आहे. छोटीशी विनंती नेहमीप्रमाणे, प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत जेणेकरून सरांकडून नेमकी माहिती आपल्याला मिळू शकेल. आपल्या चर्चेला सुरुवात करूया. सर, जेव्हा जातीय सलोखा या विषयावर आपण बोलत आहोत तेव्हा एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा आपल्या बाबतीतला, तो म्हणजे भौगोलिकदृष्ट्या ग्रामीण आहे किंवा जात धर्म पंथ या सगळ्याच्या पलीकडे जाऊन बौद्धिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या या सगळ्यामधून आपण गाठलेली उंची ही लक्षणीय आहे. तेव्हा आपले अनुभव हे नेमके ठरतात. नाही, हे अगदी बरोबर आहे की बऱ्याच वेळेला समाजामध्ये आपल्याला असं दिसून येतं की मग तो माणूस कुठल्याही जातीचा असो, म्हणजे मी असं म्हणणार नाही की तो मागासवर्गीय, पण कधी कधी इव्हन उच्च शिक्षितसुद्धा उच्च वर्णीयसुद्धा असं म्हणतो किंवा माझ्यावर अन्याय झाला, मला मी अमुक जातीचा आहे त्यामुळे मला डावललं गेलं. परंतु माझ्या बाबतीमध्ये मला नम्रपणाने सांगितलं पाहिजे की मला असं कधीही माझ्या आयुष्यामध्ये एकही प्रसंग आला नाही का मला असं वाटलं की मला डावललेलं आहे. म्हणजे एवढा सुखद किंवा ज्याला आपण एक सामाजिक सलोखा, जातीमधला सलोखा अशा पद्धतीचा मला अनुभव आला
आणि त्यामुळे आपण म्हणाला म्हणून त्याप्रमाणे मला ही वेगवेगळी शिखरं ही महाराष्ट्राच्यात उच्च शिक्षण संचालक होणं एकच पद असतं त्या राज्यामध्ये किंवा अतिशय प्रगत अशा किंवा अतिशय एक जुनं असं हे नागपूर विद्यापीठ पूर्वीचं ज्याचं राष्ट्र तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचं नामकरण झालं त्याचं कुलगुरू होण्याचं भाग्य मिळालं. पण याचं एक कारण सुद्धा मला सांगितलं पाहिजे आपल्याला किंवा आमची जे काही प्रेक्षक आहेत त्यांना की माझी जी बैठक आहे मुळात ही बैठकच माझी अशी झाली की ज्या गावामध्ये मी वाढलो पिंपरी जलसेन तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर त्या गावाचं वातावरण असं होतं की त्यांनी माझ्यामध्ये कधी अलगपणाची भावनाच निर्माण होऊ दिली नाही. म्हणजे मला आठवतं की लहानपणी आमच्या गावामध्ये कारण आमच्या गावाची ती फार मोठी परंपरा आहे की हरिनाम सप्ताहाचं आयोजन हे प्रत्येक वर्षी असतं. अच्छा. त्या हरिनाम सप्ताहामध्ये आम्ही जेव्हा लहान होतो मुलं प्राथमिक शाळेमध्ये तर दुपारी प्रवचन असायचं भगवद्गीतेवर आणि संध्याकाळी कीर्तन असायचं. तर आम्ही शाळेतले विद्यार्थी त्या मंदिराच्या समोर ती जी जागा आहे ती दुपारी आम्ही ती स्वच्छ करणं झाडून घेणं तिथं सतरंजी अंथरणं गावातल्या लोकांना बोलावून घेणं निमंत्रण देणं घरोघर जाऊन की चला प्रवचनाला आणि मग सगळे लोक आले प्रवचन सुरू झालं की आपण सुद्धा महाराजांच्या जवळ मांडीजवळ बसून प्रवचन ऐकणं अशा पद्धतीचा माझा नित्याचा कार्यक्रम असायचा. किती छान सर तुम्ही सांगताय तेव्हा ते चित्र जे आहे ते डोळ्यासमोर उभं आम्ही त्या सप्ताहाची वाट पाहायचो आणि संध्याकाळी जेव्हा कीर्तन असायचं तेव्हा आम्ही सगळे घरची लोक त्या कीर्तनामध्ये कारण कीर्तन हे प्रबोधनाचं कार्य आहे फार मोठं त्यामुळे त्या कीर्तनामध्ये सहभागी होत असू. आणि मला अजून एक प्रसंग सांगितला पाहिजे कारण अलीकडे जे काही मला मुंबईमध्ये चित्र दिसतं आमच्या गावामध्ये सुद्धा जन्माष्टमीचा हा दहीहंडीचा कार्यक्रम असायचा. अच्छा. आणि जन्माष्टमीमध्ये दहीहंडी फोडताना अर्थातच आम्ही सगळे विद्यार्थी शाळेतली मुलं वगैरे पुढे असायचो आणि अनेक वेळेला म्हणजे एकदा नाही अनेक वेळेला माझा नंबर हा सर्वात वरती असायचा. अच्छा. सर्वात वरती आणि म्हणजे असे मानवी मजले तयार व्हायचे दोन तीन त्याच्यावरती माझा नंबर आणि आता पाहतोय तर दहीहंडी आपल्या बोटापासून किंवा मुठीपासून काही दूर काही इंच दूर आहे मग अशी मी एक अशी उडी घ्यायचो छलांग घ्यायचो दहीहंडी फोडायचो आणि दहीहंडी फुटल्याबरोबर तो सगळा जो दैभात आहे तो असा अंगावर सांडायचा मानवी मजले खाली कोसळायचे काय समजायचं ना काय होत आहे परंतु नंतर माझ्या लक्षात यायचं की माझ्या अंगावर माझ्या तोंडावर पडलेला जो दैभात आहे तो गावातील गावकरी चाटून खात होते. अरे वा. आणि नमस्कार करत होते की तो त्यांचा प्रसाद होता. म्हणजे आजही मला असं वाटतं की अशा पद्धतीचं वातावरण मस्त हे माझ्या गावात होतं आणि त्याच्यामुळे माझं जी कॉन्स्टिट्यूशन आहे माझी जी एक घडण आहे ती घडण अशी झाली की माझ्या मनामध्ये कधी जात हा विचारच आला नाही. वा. आणि म्हणून मला असं वाटतं की त्याचं फळ असेल की मी ही जी अनेक पदापर्यंत पोहोचलो आणि आजही हे मला जात हा विषय माझ्या मनामध्ये नाहीये आणि जातीय सलोखा किंवा मानव जात ही महत्वाची आहे अशा पद्धतीने हे काम चालू आहे. खरंय. सर तुमचे हे सगळे अनुभव जे आहेत ते तुमच्या टाकीचे घाव या पुस्तकामध्ये आलेले आहेत आणि कालच या पुस्तकाचं हिंदी आणि इंग्रजी हिंदी आणि उर्दू या भाषेमध्ये प्रकाशन झालंय त्यानिमित्ताने तुमचं अभिनंदन करते. आणि मुळामध्ये यामध्ये जे वेगवेगळे किस्से आहेत ते खरंच रंजक आहेत आणि एखाद्या चित्रपटाला शोभावेत अशा पद्धतीचे आहेत. पण एक नक्की आहे त्याच्यामध्ये तुम्ही जे सगळं वर्णन केलेलं आहे त्यावेळी असलेलं गावातलं वातावरण आणि त्या दृष्टिकोनातनं होत जाणारी घडण बालमनावर होणारे संस्कार हे सगळे मोलाचे आहेत जे पुढे जाऊन दिशादर्शक ठरतात आणि आज तुम्ही समाजाकडे बघताना एक निकोप दृष्टिकोन ठेवून त्यांच्याकडे बघू शकता निर्णय घेऊ शकता. आपलं काम मोठं आहे सर. या कामाविषयी बोलताना आज वर्ल्ड पीस सेंटरचे तुम्ही काम बघता हे जे आहे हे नेमकं काय आहे या अनुषंगाने जाणून घ्यायला आवडेल. मी वर्ल्ड पीस सेंटर सांगतोच पण आपण जो उल्लेख केला की कालच माझ्या पुस्तकाचं टाकीचे घाव या पुस्तकाचं हिंदीमध्ये आणि उर्दूमध्ये त्या पुस्तकाचं भाषांतराचा प्रकाशन समारोह माननीय नितीनजी गडकरी आपल्या देशाचे परिवहन मंत्री त्यांच्या हस्ते पार पडला. त्याच्यातला एक प्रसंग मला सांगितला पाहिजे तो जातीय श्लोकाच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. अवश्य. मी जेव्हा शाळेमध्ये होतो मॅट्रिकला म्हणजे 1966 साली त्यावेळेला माझे जे सवंगडी मित्र होते त्या पुस्तकात एक धडा येतो त्याचं नाव आहे राऊतवाडीचे सवंगडी. हे राऊतवाडी असं एक गाव आहे वडझिरे गावापासून एक थोडंसं दूर आहे असं डोंगराच्या कुशीमध्ये की मी ह्या मुलांच्या बरोबर त्यांच्या खोलीमध्ये राहत होतो. आम्ही एकत्र अभ्यास करायचो आणि जेव्हा रविवार किंवा सुट्टी असायची तेव्हा ते आग्रह करायचे मला की तू आमच्या गावी चल
मग मी त्यांच्याबरोबर त्यांच्या घरी जायचो आणि त्याचं त्यांनी एक विठ्ठलाचं मंदिर बांधलं होतं. बर. आणि मग त्या मंदिरामध्ये रात्री भजन चालायचं. मी त्या मुलांच्या मध्ये सहभागी व्हायचो. आणि एकदा त्या मुलांनी मला आग्रह केला की तू एक भजन म्हण. आता मला अजून आठवते की मी त्यावेळे गवळण म्हटलं होतो, राधा गवळण करीते मंथन अविरत हरीचे मनात चिंतन. आणि ते इतकं लोकांना आवडलं की ते लोक म्हणायचे की बाबा ते तू तुझा तुमचा मित्र आहे ना, त्याला घेऊन या परत. मग पुन्हा त्या मुलांचा आग्रह आणि मग गेलो ना की मला खरोखर म्हणजे किती मग त्या त्या गावामध्ये त्या भजनामध्ये जे काही तिथले लोक सहभागी होत ते म्हणे अरे उद्या आमच्याकडे जेवायला आणि त्याच्या घरी जेवायचं रविवारी. मग ते झालं ना पुढल्या वेळेला झालं की मग अजून एक भजन अरे मग उद्या आमच्या घरी जेवायला. म्हणजे कल्पना करा की आमचा जो समाज आहे हा किती सहिष्णू आहे. हा याच्या मनामध्ये जाती वगैरे काही नाही आहे, फक्त आपण त्यांच्यामध्ये मिक्सअप झालं पाहिजे, आपण त्यांच्यामध्ये मिसळलं पाहिजे. दुर्दैवाने मला आज मात्र ही थोडीशी समाजामध्ये जातीमध्ये एक अलगपणाची भावना दिसून येते की आपण काहीतरी वेगळे आहोत, आपलं आपण अलगपण ठेवायचं. आमचं म्हणणं की तुम्ही आपल्या कल्चरप्रमाणे राहा, परंतु शेवटी आपल्याला समाजामध्ये एकत्र आल्याशिवाय, आपण समाजामध्ये मिसळल्याशिवाय आपल्याला हे कसं कळणार, हा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि तुम्ही आता मला जो प्रश्न विचारला होता की वर्ल्ड पीस सेंटर विश्वशांती केंद्र, हो मी जेव्हा नागपूर राष्ट्रसंत गुरुजी महाराज नागपूर विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून निवृत्त झालो तेव्हा मी असा निर्णय घेतला, विशेषतः माननीय डॉक्टर विश्वनाथ कराड साहेब जे युनेस्को चेअर होल्डर आहे, म्हणजे विश्वशांतीचं काम ते आज साऊथ एशियन आफ्रिकेमध्ये करतायत, म्हणून युनेस्कोनं त्यांनी चेअर बहाल केलेली त्यांना ती त्या अध्यासन. आणि मग त्यांनी मला म्हणजे विनंतीच केली की ते म्हणाले नाही तुम्ही आमच्याकडे यायचं. आणि मी मग हजर झालो तिथे. आणि आम्ही एकमेव असा कार्यक्रम घेतला की या हा देश जर महासत्ता करायचा असेल, स्वामी विवेकानंद म्हणाले त्याप्रमाणे या देशाकडे 21व्या शतकामध्ये जगाला मार्गदर्शन करणारा हा देश, जे आता माननीय नरेंद्र मोदीजी प्रत्येक देशामध्ये जाऊन सांगतायतच, हा जर करणारा असेल तर या देशामध्ये जातीय सलोखा टिकला पाहिजे. विविध जातीमध्ये हे अत्यंत चांगलं असं वातावरण असलं पाहिजे. आणि हा एकमेव कार्यक्रम आम्ही घेतला आणि त्याप्रमाणे आम्ही अनेक कार्यक्रम हे सतत करत असतो. आणि आपण आता प्रश्नच विचारला म्हणून मी आपल्याला दाखवतो की एक स्लाइड दाखवतो मी आपल्याला. अवश्य सर. एक मिनिट. ही स्लाइड आपल्याला अशी दिसेल की या ठिकाणी आम्ही ख्वाजा गरीब नवाज, म्हणजे आपली जी भारतीय संस्कृती जी आहे ती आपल्याला माहिती आहे की ती एक अशी कुठल्या धर्मावर आधारित अशी नाहीये. कारण या देशामध्ये 8 धर्माचे लोक राहतात आणि ही 8 धर्माची मिळून अशी ही संस्कृती झालेली आहे. आणि त्याच्यामुळं ही जी संस्कृती आहे, तर या संस्कृतीमध्ये आपण पाहतो की इव्हन हिंदू धर्मीय हे सुद्धा ख्वाजा गरीब नवाज यांच्या दर्गावर फार मोठ्या प्रमाणामध्ये हजेरी लावतात, चादर घेऊन जातात. हे चित्र आपल्याला असं दिसतंय पहा की मी इथे माझ्या हातामध्ये ख्वाजा गरीब नवाज यांची चादर आहे आणि आम्ही आळंदीला चाललो सगळे लोक. इथं डॉक्टर विश्वनाथ कराड साहेब आहेत आणि त्यावेळचे भारताचे गृहमंत्री म्हणजे सुशीलकुमार शिंदे साहेब सुद्धा आहेत. आणि आम्ही ही चादर घेऊन चाललोय आणि मुस्लिम बांधव आहेत अनेक आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीस्थळी समाधीवर आम्ही ती चादर ठेवलेली आहे आणि सर्व लोकांनी दर्शन घेतलंय. आणि नंतर एक कार्यक्रम झालाय आमचा, तो सांस्कृतिक कार्यक्रम की एक भजन आहे आणि एक कव्वाली आहे. बर. एक भजन आहे आणि एक गझल आहे. म्हणजे अशा प्रकारचं वातावरण हे विश्वशांती केंद्र आळंदी च्या मार्फत आम्ही करतो आणि त्याच्यामुळे एक चांगला संदेश या देण्याचं काम आम्ही की ह्या सर्व देशातील ज्या जाती मध्ये जो हा देश विभागला गेलेला आहे ते सर्व आपण एकच आहोत, आपण एकाच ईश्वराची लेकरी आहोत, ही आपण मानव आहोत आणि मानवता हे सर्वात महत्त्व, आपण जे म्हणाल त्याप्रमाणे प्रेम हे सर्वात महत्वाचं आहे आणि त्याप्रमाणे ही जातीजातीमध्ये ह्या सलोखा निर्माण करण्याचं काम किंवा समता निर्माण करण्याचं काम किंवा सद्भाव निर्माण करण्याचं काम हे विश्वशांती केंद्राच्या वतीने चालू. मस्त. कार्यक्रमामधला पहिला फोन आलाय तुमच्या परवानगीने, तो घेते. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार. नमस्कार पल्लवीजी, रवींद्र कुडाळकर बोलतोय पुण्याहून. मी बोला. माझे 2 प्रश्न आहेत पठाण सरांना.
ऍक्च्युली मी पठाण सावंतचा एक चाहता आहे. सामाजिक कार्य खूप मोठे केलेलं आहे त्यांनी आणि शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचं भरीव योगदान आहे. त्याबद्दल त्यांचं कौतुकही करावं असं वाटतं आणि अभिमानही वाटतो मला. माझा पहिला प्रश्न असा आहे सर आपल्याला की जातीय सलोखा आणि समाजातील एकूणच सलोखा या दृष्टीने समाजातील प्रत्येक व्यक्तीने जर ह्युमॅनिटी मानवता ह्या जर ठेवला आपल्या स्वभावामध्ये आणि व्यक्तिमत्वामध्ये तर अगदी स्वतःपासून कुटुंबापासून आणि समाजापर्यंत जातीय सलोखा आणि सामाजिक सलोखा चांगला वृद्धिंगत होऊ शकेल असं मला वाटतं. आपलं मत काय याबद्दल हा पहिला प्रश्न. आणि दुसरं मला असं विचारायचंय की यामध्ये सामाजिक आणि जातीय सलोख्याच्या दृष्टीने एकूण जातपात आपण जी मानतो ही जर भविष्यात नष्टच का होऊ नये, ती जर झाली तर खूपच छान सर्वांग सुंदर आपला देश आणि समाज होईल, याबद्दल काय मत आहे आपलं आणि मार्गदर्शन कराल. धन्यवाद. रवींद्र कुडाळकर यांचा पुण्याहून फोन होता आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की मुळात जातीय सलोखा जो आहे तो कौटुंबिक पातळीवरती आधी वृद्धिंगत व्हायला हवा आणि त्या दृष्टिकोनातून समाजामध्ये आणि पर्यायानं देशाने या पद्धतीने हे जे आहे ते कक्षा वृंदावत जायला हवं. आपल्याला काय वाटतं? त्यांनी अतिशय महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे. अतिशय महत्वाचा यासाठी की जातीय सलोख्यासाठी सुरुवात आपण आपल्यापासून केली पाहिजे, म्हणजे चॅरिटी बिगिन्स ॲट होम, आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे. आणि आपला जो कोणी शेजारी असेल मग तो कुठल्याही जाती धर्माचा असला पाहिजे. आज दुर्दैवाने काय दिसतंय पहा की विशिष्ट समाजातील लोक हे आपली वसाहत सुद्धा वेगळी करून राहत आहेत, म्हणजे पुण्यामध्ये सुद्धा आहेत, मुंबईला आहेत, म्हणजे त्यांना इन्सिक्युरिटी वाटायला लागलेली आहे. हे फार वाईट आहे. तेव्हा आपण काय केलं पाहिजे, प्रथम आपल्याला जर जातीय सलोखा निर्माण करायचा असेल तर आपला जो शेजारी जो आहे तो काय आपल्या जातीचा असेल असं काही नाही, तो कुठल्याही जातीचा असेल तर त्याच्यामध्ये आपण प्रेम भाव ठेवला पाहिजे. आणि एक क्षमा मागून मी पुढाकारांची एक सांगेल की त्यांना ते पटतंय का नाही पहा, की जर बहुसंख्य, कारण या देशामध्ये मी असं म्हणालो की 8 धर्माचे लोक राहतात, पण त्याच्यामध्ये कशी या देशाची विभागणी कशी आहे की हिंदू हा प्रधान धर्म आहे आणि इतर धर्म जे आहेत ते अल्पसंख्याकमध्ये येतात. तेव्हा जो काय बहुसंख्य लोक आहेत त्यांनी अल्पसंख्याकांची काळजी घेतली पाहिजे. किंवा माझ्या शेजारी कुणी राहत असेल ना तर त्याच्यामध्ये कसं प्रेम निर्माण होईल, अशा पद्धतीचा प्रयत्न झाला तर मला असं वाटतं की सलोख आपोआप येईल. आणि त्यांचा जो पुढला प्रश्न आहे तो फार महत्वाचा आहे की जाती धर्म नष्ट, जाती या सगळ्या नष्टच होऊ शकत नाही का ते म्हणतात, तर कुणाकर साहेब हे फार थोडं अवघड आहे. त्याचं कारण असं आहे की असं म्हटलेलं आहे, म्हणजे भगवद्गीतेमध्ये आहे, पवित्र कुराणमध्ये आहे की ईश्वरांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे हे अवतार पुरुष पाठवलेले आहेत. अच्छा. आणि त्यांनी त्या त्या वेळेला आवश्यक असा एक समाज, एक संदेश दिलेला आहे. बर, हे राहणार आहेत, म्हणजे हे सगळे जाती नष्ट होतील, जात नष्ट म्हणजे व्हायला पाहिजे पण धर्म राहतील, त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करू दे, त्यांचं वेगळे पण थोडं राहणारच आहे. कारण जशी दोन्ही सगळी माणसं एक असू शकत नाहीत अगदी तसे काही असतील, परंतु अल्टिमेट मात्र हे एम जे असलं पाहिजे आपलं ते मानवतेचं असलं पाहिजे. आणि ते येण्यासाठी आपण एकमेकाच्या धर्मांना, धर्माचा आदर केला पाहिजे. मस्त. आणि जितका आपण आदर करू तितकं मग लोकांच्या मध्ये प्रेम राहील. म्हणजे माझा धर्म खरा किंवा माझी जात श्रेष्ठ आणि दुसऱ्याची कनिष्ठ हा विचार आपल्या मनातून पहिला आपण काढून टाकला पाहिजे. ज्येष्ठ कशाला म्हणायचं, कनिष्ठ कशाला म्हणायचं हे आधी मनामध्ये संकल्पना स्पष्ट असतील तर त्या मांडणं हे सोपं जाईल. त्यामुळे हे जर एकदा आपल्या डोक्यातून काढलं आपण किंवा मी खरा आहे आणि तो खोटा आहे हे नाहीये, तर आपण दुसऱ्याचा आदर करणं, दुसऱ्याच्या जातीच्या बद्दल सुद्धा आदर करणं, धर्माबद्दल आदर करणं हे जेव्हा आपल्या मनामध्ये येईल तेव्हा ते असं म्हणतात त्यांना जो अपेक्षित आहे काही एक दिवस असा येईल की सगळी जातीयता वगैरे नष्ट होऊन अतिशय सुंदर असा हा समाज दिसेल असं सुद्धा चित्राची निश्चित. आणि स्वामी विवेकानंद म्हणालेच होते, ते म्हणाले मी त्या सुवर्ण दिवसाची वाट पाहतोय की ज्या दिवशी वेदांतिक मेंदू आणि इस्लामिक देह म्हणजे इस्लामिक स्ट्रक्चर, सामाजिक स्ट्रक्चर जिथे जात पात नाहीये समता आहे त्याच्यामध्ये, तर वेदांतिक मेंदू आणि इस्लामिक देह अशा पद्धतीच्या समाजाची मी वाट पाहतोय असं स्वामी विवेकानंद म्हणाले होते. तो सुवर्ण दिन 21व्या शतकामध्ये. मस्त. पुढचा फोन आहे सर, औरंगाबादहून निलेश बोलतायत. नमस्कार निलेश, बोला. हॅलो. मला असं विचारायचंय की हे आपण आता जे बोलतोय ते लोकांच्या मनातून आपल्याला घालवता येईल किंवा लोकांच्या मनात मुळात जातीद्वेष, धर्मद्वेष हा फार कमी आहे सामान्य जर बघितलं तर.
पण मुख्य प्रश्न असा आहे की राजकीय पक्ष जर बघितले तर काही ना काही कारणाने नेहमीच दिसतं की पहिल्यांदा हिंदू मुस्लिम झाला हा द्वेष पसरवणार कोणीतरी, नंतर ते एकजण एकाची बाजू घेणार, दुसरा म्हणणार नाही मी सेक्युलर, हे दिसतंय. त्याच्यानंतर काय झालं की दलित सवर्ण असा नवीन वाद आला, नंतर आता ते बंद झाल्यानंतर हिंदू म्हणजे मराठा ब्राह्मण असा नवीन आणला गेलाय, तर ह्याला कोण रोखणार आणि कसं रोखणार आपण? नाही पार बरं का, आपण एक अतिशय महत्वाच्या विषयाला हात टाकलेला आहे. म्हणजे काय होतं की दुर्दैवाने आपल्या देशातलं जे राजकारणाची जी पद्धती आहे त्या राजकारणाच्या पद्धतीमध्ये आपल्याला त्याच्यामधून जातीयपणा हा दूर करताच येणार नाही. म्हणजे जात सोडून राजकारण करायचं असं म्हटलं तर शक्यच होणार नाही. कारण काय माहिती का, किंबहुना मी असं म्हणेल की जातीवरच राजकारण केलं जातं. म्हणजे पहा तुम्ही, निवडणूक आल्या की सगळे लोक जातीबद्दल बोलायला लागतात, किंवा जो मनुष्य त्या भागामध्ये ज्याचा समाज जास्त जातीचा आहे त्याची मतं त्याला मिळणार हे ग्रही धरून त्याला तिकीट दिली जातात. हे आपल्याला बदलायचंय खरं म्हणजे. म्हणजे आता हे जे म्हणत होते की आता मराठा आणि ब्राह्मणामध्ये वाद निर्माण करून राहिले, हिंदू आणि मुस्लिमांच्या मध्ये वाद निर्माण करून राहिले, तर हे जे आणि म्हणून आज एक मला दूरदर्शनला धन्यवाद दिले पाहिजे की आज जाते सलोका या विषयावर त्यांनी जी चर्चा ठेवलेली किंवा त्यांनी माझं जे मार्गदर्शन ठेवलंय ते एका कुलगुरूचं आहे, ते काही राजकीय पुढाऱ्याचं नाही आहे. म्हणजे कारण लोकांच्या मनामध्ये आता भावना नक्की झालेली आहे की राजकारण म्हटलं की ते जातीवर बोलणार आहेत, आणि म्हणून आज त्यांनी इंटेलेक्च्युअल माणसाला बोलवलंय, म्हणजे काय बुद्धिजीवी माणसाला बोलवलंय. तर माझं असं म्हणणं आहे की आता समाजातल्या बुद्धिजीवींनी पुढे आलं पाहिजे. समाजसाहेब, थोडक्यात असं आपण जेव्हा विचार, एकात्मकता जी असते, एकात्मकता नेमकं कशाला म्हणायचं आणि ती आणायची कशी, आणि त्या दृष्टिकोनानं सामाजिक जीवनामध्ये वावरताना, कौटुंबिक जीवनामध्ये वावरताना सामान्य माणसाची भूमिका काय असावी आणि यामध्ये युवा पिढीचा सहभाग, अशा दोन्ही मुद्द्यांना आपण एकात्मकता या मुद्द्याच्या अनुषंगाने पुढे घेऊन जाऊया. मी आपल्याला आता हा दुसरा एक आपल्याला ही स्लाइड दाखवतो पा. हे आपण विश्वशांती केंद्राच्या बद्दल विश्वशांती केंद्राच्या बद्दल आपण बोललो होता. तर आता हे विश्वशांती केंद्राच्या वतीने आम्ही काय केलं माहितीये का? हो सर, स्लाइड येईल ती. विश्वशांती केंद्राच्या वतीने आम्ही सर्व धर्म सद्भाव संमेलन घेतलं. बरं. आणि या सर्वधर्म सद्भाव संमेलनामध्ये आपण विविध धर्माच्या लोकांना एका विषयावर म्हणजे सद्भावनेवर बोलायला लागलो. म्हणजे माझा विषय होता की ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको संमती दे भगवान. म्हणजे रामेश्वर रुई इथे प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या गावी हे मोठं संमेलन झालं. या ठिकाणी आम्ही तिथं प्रवचन करतो. आता असं जेव्हा कार्यक्रम सुरू होते तेव्हा लोकांच्या लक्षात येईल की अरे नाही आपण सगळे एकच आहोत. तर अशा पद्धतीचे कार्यक्रम हे आपण झाले पाहिजेत. हे या ठिकाणी मी ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको संबत दे भगवान हे गांधीजींचंच वाक्य आहे, या प्रार्थना आहे, याच्यावर प्रवचन आहे. आता हे आपण इथे पहा, आपण काय केलंय की ख्वाजा गरीब नवाज यांचा यांच्या जन्म आपण ज्याला म्हणू की त्यांच्या बर्थडेला किंवा त्यांची जन्मदिवसाला 800 वर्ष पूर्ण झाले बर, तेव्हा त्यानिमित्ताने माननीय कराड सरांनी एक कार्यक्रम घेतला. ते म्हणले आपण काय करू की ख्वाजा गरीब नवाज यांच्या नावाने मानवता पुरस्कार देऊ आपण. अच्छा. हा. आणि हे पहा आपल्याला असे या ठिकाणी सर्व संत म्हणजे मुस्लिम संत त्यांनी अक्षरशः की भारतातून बोलवले आहेत. ख्वाजा गरीब नवाज इथून म्हणजे अजमेरहून बोलवले आहेत, निजामुद्दीन औलिया दिल्लीहून त्यांनी बोलवलेलं आहे, नंतर आमचे संत तुकाराम महाराजांच्या बरोबर हे जे काम केलेले आहेत सरगुरू त्यांना बोलवलेलं आहे, आणि नागपूरवरून ताजुद्दीन बाबा आणि यांना त्यांनी पुरस्कार दिले मानवता ख्वाजा गरीब नवाज मानवता पुरस्कार. तर अशा पद्धतीचे उपक्रम आपल्या देशामध्ये किंवा समाजामध्ये जास्तीत जास्त व्हायला पाहिजे. सर, जेव्हा या वेगवेगळ्या उपक्रमांविषयी आपण बोलतो, आपण हे वेगवेगळे उपक्रम राबवता, तेव्हा तुमचं लहानपण ज्या पद्धतीने गेलं त्या मुद्द्याकडे मी पुन्हा जाईन की तुम्ही अखेरत्या पुस्तकामध्ये सुद्धा तुमचा उल्लेख आहे आणि आपल्या मातोश्रींनी म्हटले की शिक्षण स्वावलंबन यांची कास धरली तर आयुष्यामध्ये प्रगल्भता आणि विकास हे टप्पे साध्य होतात. आणि मुळातच जेव्हा युवा पिढी, सामान्य माणूस आणि कुटुंब या तीन मुद्द्यांकडे आपण विकासाच्या दृष्टिकोनातून विचार करतो तेव्हा सगळ्यात आधी तिथे यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? विचारते हा प्रश्न पण एक फोन खोळामलाय तिकडे जाते. नमस्कार. पटाल सर, जातीय सलोखा राखण्यासाठी युवकांना आपला काय संदेश आहे? मी रजिस्टर शेख बोलतोय पुण्याहून, रंगूनवाला झेंडो कॉलेज पुणे. जी जी जी. नाही
बरं का, मी आशावादी आहे, म्हणजे माझ्या मनामध्ये युवकांच्या बद्दल जराही सध्या शंका नाहीये. आपल्याला नवल वाटेल की अजून आमची जी पिढी आहे, म्हणजे माझी पिढी किंवा माझ्यानंतरची पिढी, परंतु यांच्या मनामध्ये थोडासा जातीबद्दल, जातीच्याबद्दल कदाचित तो थोडासा भ्रम असेल, पण जी तरुण पिढी आता सध्या, म्हणजे ज्याला आम्ही डिजिटल जनरेशन म्हणूया, ही जी तरुण पिढी आहे, या तरुण पिढीला याच्यामध्ये अजिबात रस नाही. म्हणजे मला एक मुद्दा सांगितलाच पाहिजे आणि मी ते सांगण्याचं जरा थोडीशी लिबर्टी घेतो की या देशामध्ये जो काय मंदिर मशीद हा एकदम क्रॉनिक वाद आहे, त्याचं जेव्हा जजमेंट होतं कुठं हायकोर्टामध्ये, तेव्हा रस्त्यावर सामसूम होती सगळी. म्हणजे काही नाही, माणसं नाही, काही नाही, तर का? तर म्हणे आज जजमेंट येणार आहे. तर त्याला माझा मुलगा जो डॉक्टर आहे तो त्याचं काम करत होता, तर मी त्याला म्हटलं अरे बाबा ते असा असा जजमेंट येणार आहे, मी जरा टी व्ही घेऊन पाहतोय, बसलोय मी आता. ते म्हणे पप्पा याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही, आम्हाला हवा आहे उत्तम रोजगार, आम्हाला हवे रोजगाराच्या संधी आणि आम्हाला हवं आहे गुणवत्तापूर्ण शिक्षण. ह्या गोष्टीशी आम्हाला आता काही इंटरेस्ट नाही आहे. तुम्ही जे सांगताय ना ते मंदिर मशीद वगैरे, म्हणजे हे मला असं वाटतं तरुणांची मानसिकता दाखवत आहे. तर तरुणांच्या मध्ये संदेश देण्याची खरं म्हणजे काहीच गरज नाही आहे. तरुणांच्या बरोबर आपण जायला पाहिजे, तरुणांना समजावून घेतलं पाहिजे. तुम्ही पाहता आज आय टीमध्ये जे काम करतात विविध धर्मातील जातीतली मुलं काम करतात, अहो इंटरकास्ट मॅरेज त्यांच्यामध्ये, तर मी असं म्हणतो की अलीकडे जवळजवळ आता आम व्हायला लागलेली आहेत. कधीही ते विचार करत नाही. माझे अनेक मित्राची मुलं आहे ना, त्यांची इंटरकास्ट मॅरेज आहेत, तेव्हा जातीबद्दल त्यांच्या मनामध्ये जराही तेढ नाही आहे. त्यांना त्यांचे प्रश्न वेगळे, युवकांचे अढी जी आहे ती अढी हटवायला हवी. हा, ती युवकांच्या मनामध्ये नाही आहे. आता आमची जबाबदारी आहे की आम्ही पहिले आमच्या डोक्यातून ती घातली पाहिजे. युवक आपल्या बरोबर आहेत आणि युवकांना भडकवायचं काम कोणी केलं नाही पाहिजे. जर युवकांना जर आपण भडकवलं, पण मूळतः आज मात्र युवकांना या गोष्टीमध्ये रस नाहीये. त्यांना रस हवे उत्तम शिक्षणामध्ये, त्यांना रोजगाराच्या संधी हव्या आहेत आणि त्यांना हे आजचं जे जीवन अतिशय एकदम कष्टाचं झालेलं आहे, ते त्यांना त्याच्यामध्ये थोडस कसं त्यांना उसंत हवी आहे, अशा पद्धतीचं युवकांची अपेक्षा. सर, जेव्हा आपण जातीय सलोखा याविषयी विचार करतो तेव्हा मन, मेंदू आणि मनगटी शक्ती यांचा विकास व्हायला हवा असं आपलं म्हणणं आहे. हा विकास करताना कुठल्या मुद्द्यांकडे जास्त एकाग्र व्हायला हवं जेणेकरून प्रगल्भता वाढेल? नाही, कसं माहितीये का, की दुर्दैवाने काय झालं की आपल्या देशामध्ये सेक्युलर आपली घटना आहे आणि घटना सेक्युलर असल्यामुळे आपण आपण काय केलं की धार्मिक शिक्षण ज्याला म्हणू आपण हे द्यायचं नाही. कारण अमुक एका धर्माचं शिक्षण जर दिलं मुलांना तर ते धार्मिक होतील, परंतु आपण त्या मुलांना त्या धर्मामधली तत्व सांगायचं मात्र राहून गेलं आपलं. पण तुम्ही म्हणता जोपर्यंत त्यांच्यामध्ये ही स्पिरिच्युअलिटीची भावना, मुलांच्यामध्ये आध्यात्मिक भावना येणार नाही, तोपर्यंत त्यांच्यामध्ये प्रगल्भता आणि वैचारिक शांतता येणार नाही. आज काय झालं की अमेरिकेमध्ये आपलं असं चित्र दिसतंय की एखादा मुलगा रिव्हॉल्वर सापडला की कधी कधी वेड्याच्या भरामध्ये किंवा वेड्याचा भर नाही, तो चांगलाच आहे मुलगा, खुशाल आपल्या मित्रांचा आणि शाळेतल्या 9-10 मुलांचा खून करून टाकतो भावनेच्या भरात. म्हणजे इमोशनल मॅनेजमेंट ज्याला आम्ही म्हणतो, याची आवश्यकता आज आपल्या विद्यार्थ्यांना झालेली आहे. इक्यू तपासणं आवश्यक आहे. हा, एकेकाळी आयक्यू फार महत्वाचा होता, इंटेलिजंट क्वेश्चन, पण आता इमोशनल क्वेश्चन सुद्धा फार महत्वाचं झालेलं आहे. बदलते सामाजिक प्रवाह, बदल किंवा या बदलत्या घटनांचा जबरदस्त असलेला वेग असं ह्याचं कारण असू शकेल का? ताणतणाव आहेत, वैज्ञानिक स्पीड आलेलं आहे, फार विज्ञानामुळे फार स्पीड आलेलं आहे. एक अनामिक स्पर्धा सगळ्यांच्या पाठीशी लागली, गळे घेऊ, गळे कापू स्पर्धा, गळे घेऊ स्पर्धा, की मला मिळालं पाहिजे, मला पुढे जायला पाहिजे, मी मागे कसा. तो अमुक पुढे गेला त्याचा प्रवास आहे. आणि त्याच्यामुळे काय माहितीये का, की ही जी हे जे इमोशनल मॅनेजमेंट जी आहे आपण म्हणता, ती फार आवश्यक आहे आणि ती आपण दुर्दैवाने आपल्या अभ्यासक्रमामध्ये आपण निर्माण करू शकलो नाही. कारण का, तर त्याला एक वाटलं की बा सेक्युलर आहे आपण, आपले आपल्या धर्मामध्ये कुठं अमुक एका धर्माला स्थान दिलेलं नाही. सर्व लोकांना समान, सगळे नागरिक आहेत आपण आणि सर्वांना समान अधिकार आहे, पूर्वीसारखं राहिलं नाही. आणि त्यामुळे काय झालंय की हे आपण सांगायचं राहून गेलं, पण आता हळूहळू आपण हे इंट्रोड्यूस केलं पाहिजे. जसं आमचं विश्वशांती केंद्राच्या वतीने
आम्ही एक परीक्षा घेतो, त्या परीक्षेचं नाव काय माहितीये का, व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन अँड विनिंग पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. आणि या व्हॅल्यूज कोणत्या आहेत, की मातृदेवो भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, राष्ट्र देव भव. आता जो आपल्या आईला देव मानतो आणि नमस्कार करेल, तो आपल्या मावशीला सुद्धा देव मानणार आहे ना. जो आपल्या वडिलांनाच मानत नाही, तो शेजाऱ्याला काय काका म्हणणार आहे. आणि सगळ्या धर्मात हे, इस्लाममध्ये सुद्धा मा के पावकिनीचे जन्नत आहे आणि बाप जन्नत का दरवाजा आहे, सगळ्या धर्मात आहे. म्हणजे सर्व धर्माची जी काही सारभूत मूलभूत तत्व आहे, ही आम्ही मुलांच्यावर लहानपणी बिंबवू शकलो नाही. आणि हे तुम्ही जे म्हणाला की हे प्रगल्भता येईल त्यांच्यामध्ये. आता माझे आई वडील अशिक्षित होते, पण माझे वडील नित्यानं पहाटे उठून नमाजला जात असत किंवा नमाज पडत असत घरामध्ये, आणि जेव्हा ते उठायचे तेव्हा मला अभ्यासाला उठवायचे. आता हे जे एक एलिमेंट आहे तो आपल्या लक्षात राहतो ना. आणि म्हणून आपण तुम्ही म्हणता तसं की भारत देश हा पुन्हा उठेल निश्चित, जगाला मार्गदर्शन करेल, पण त्याला गरज आहे चैतन्याची. आणि स्वामी विवेकानंद म्हणाले होते की हे चैतन्य अध्यात्मातून, म्हणजे विज्ञान आणि अध्यात्म याचा संगम झाला पाहिजे. नुसता विज्ञानाचा होऊन चालणार नाही. म्हणजे एक आयटी इंजिनियर तयार झाला खूप एक्स्ट्राऑर्डिनरी, लग्न झालं तर तो आपल्या बायकोला त्या गाडीमध्ये बसवून गाडीसह त्यांनी ती दरीमधून ती गाडी झुकून दिली, याचं उदाहरण घडलं. त्याने बायकोला तो तिथे गेला आणि त्या व्हॅलीवर त्यांनी तो खाली उतरला आणि ती गाडी त्यांनी टाकून दिली. आता हे जे याच्यामध्ये यायला नको आहे, त्याला अध्यात्माची जोड पाहिजे. आणि म्हणून अशा पद्धतीचे उपक्रम, आता एक मी उपक्रम आपल्याला दाखवतो की आम्ही आता काय करतो विश्वशांती केंद्राच्या वतीनं, की सर्व धर्म परिषद घेतो आम्ही. बर, आता याच्यामध्ये आपल्याला दिसेल की या ठिकाणी इस्लामिक आहे, बियाबानी हजरत बियाबानी आहेत, तिथे रिझवी हे शिया धर्माचे फार मोठे धर्मगुरू आहेत, आमचे हिंदू धर्मगुरू आहेत, जू धर्मगुरू आहेत, आम्ही सर्व एकत्र आलोय. अच्छा. आणि सर्व धर्माची तत्व एकच आहेत. एवढंच नव्हे तर हे जे धर्मग्रंथ आहेत हे जीवनग्रंथ आहेत. इट इज अ वे ऑफ लाईफ सांगतायत आम्हाला ते कसं वागावं जीवनामध्ये. आपण जेव्हा किंवा तो त्या माणसाचा धर्मग्रंथ आहे माझा नाही संबंध त्याच्याशी असं नाहीये. तो धर्मग्रंथ आपल्याला जगामध्ये आपण किंवा आयुष्यामध्ये कसं वागलं पाहिजे हे सांगतो. अशा पद्धतीने जेव्हा आपण त्या धर्मग्रंथाकडे पाहायला लागू तेव्हा आपल्याला असं वाटलं की अरे वा, हे तर वे ऑफ लाईफ सांगणार आहे आपल्याला. इस्लाममध्ये एवढी चांगली तत्व आहे. इस्लाममध्ये हजरत पैगंबरांचा पहिला विवाह आहे का विधवेशी आहे, अरे विधवेला असा सन्मान मिळू शकतो. हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा मला असं वाटतं की आपलं मानवी जीवन अधिक सुखी होईल. आणि त्या दृष्टीने विश्वशांती केंद्रामध्ये कार्य चालतं. बरोबर आहे. पुढचा फोन आहे उमेश यांचा महाडहून. नमस्कार उमेश, बोला. मला प्रश्न विचारलाय. हॅलो, बोला. हॅलो, मी उमेश तांबे महाडून बोलतोय. हा हा. आपल्या देशातील जातीयतेचा गढूळ पाणी अनिर्बंध वापरला बंद होत नाही तोपर्यंत या देशाचं सुरळीत चालणं कठीण नाही का? अगदी निश्चित आहे. जोपर्यंत या देशातील जातीभेद नष्ट होत नाही, जोपर्यंत या देशामधलं आपण म्हणाल त्याप्रमाणे आपल्या शब्दात जातीयतेचं गढूळ पाणी हे स्वच्छ होत नाही, तोपर्यंत या देशामध्ये शांतताही राहणार नाही आणि हा देश पुढे जाऊ शकणार नाही. आणि म्हणून जर आपल्याला महासत्ता व्हायचं असेल तर आपल्याला खूप प्रगती केलीच पाहिजे, ती करतोच आपण विज्ञानामध्ये वगैरे सगळीकडे. परंतु त्याचबरोबर हा एक कार्यक्रम आपण मोठा घेतला पाहिजे जो महात्मा गांधीजींनी दिला, की जातीय सलोखा हा राहिला पाहिजे. जातीय सलोखा ज्या वेळेला आपल्या देशामध्ये राहील त्यावेळेला आपण निश्चित महासत्ता होऊ. आणि म्हणून हे म्हणतात तसं की आपल्याला जातीयतेचं जे काय भूत आपल्या मारगुटीवर बसलेलं आहे ते आपल्याला कायमचं गाडून टाकलं पाहिजे. आणि आपल्याला विना जातीयता म्हणजे कुठल्याही प्रकारचं आपल्या डोक्यामध्ये जातीयता हा न ठेवता आपला हा समाज पुढे गेला पाहिजे, तर मात्र आपण 21व्या शतकामध्ये जगाला मार्गदर्शन करू शकू अशी आपल्याकडे ताकद. खरंय. या दृष्टिकोनाने विचार करताना सर, कार्यक्रमाच्या आधी तुम्ही मला एक राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं एक गीत ऐकवलं की त्या गाण्यामध्ये सर्वधर्म समभाव ही पण भावना येते, मनामध्ये निकोप दृष्टिकोन असावा ही सुद्धा भावना येते. त्या ओळी ज्या आहेत त्या नेमक्या तुमच्याकडून ऐकण्यात खूप आनंदाची अनुभव आहे. आय एम रिअली थँकफुल टू यू. म्हणजे मला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा मी कुलगुरू होऊ शकलो. म्हणजे नागपूर विद्यापीठ
हे पूर्वीपासूनचं नाव. आणि मी जेव्हा 2005 जुलैमध्ये गेलो तेव्हा महाराष्ट्र शासनाने नागपूर विद्यापीठाचं नाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि अमरावतीचं नाव हे संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ असा निर्णय घेतला होता. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे नागपूर विद्यापीठ जेव्हा नामकरण झालं तेव्हा त्या विद्यापीठाचा कुलगुरू होण्याचं पहिला कुलगुरू होण्याचं भाग्य मला लाभलं. आणि तुम्हाला नवल वाटेल मी जेव्हा त्या विद्यापीठाचा कार्यभार स्वीकारला तर मोझरी गुरुकुंज आश्रम इथे राष्ट्र तुकडोजी महाराजांची समाधी आहे आणि त्यामुळे मग मी विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू या नावानं मी पुष्पचक्र घेऊन गेलो तिथे आणि तिथे ते पुष्पचक्र मला वाहायचं होतं. संध्याकाळची वेळ होती कारण मी लगेच मला माहीत नव्हतं की नागपूरपासून हे 200 किलोमीटर दूर आहे. पण गंमत अशी पहा की मी जेव्हा तिथे मोझरीला गेलो तेव्हा मला तिथले जे काही आमचे मला अजून आठवतं ते बोथे दादा म्हणून तिथले ते होते ते मला एका मंदिरामध्ये घेऊन जायला लागले. माझ्याबरोबर माझी मिसेस होती तिचं शिक्षण उर्दूमधून झालेलं आहे आणि त्यामुळे तिला असं वाटलं की आता कदाचित आपल्याला तिथे मंदिरामध्ये नेल्यानंतर काय विधी वगैरे करायला लावतील तर तिने मला हळू थोडंसं जरा खुणवलं. तिला माहित होतं की मला मी काही सगळ्या गोष्टी मला स्वीकारतो. मी अशा अवस्थेमध्ये मला नेल्यानंतर ते म्हणाले की सर या मंदिराचं नाव आहे मानवता मंदिर. वा राष्ट्र तुकडोजी महाराजांनी मानवता मंदिर स्थापन केली आणि तिथे जेव्हा गेलो मी तर तिथे कुठलीही मूर्ती नाही तिथे एक अधिष्ठान आणि ते म्हणाले सर हे ईश्वराचं अधिष्ठान आहे. अच्छा आणि तुमचा जो कोणी देव असेल त्याची प्रार्थना करायची. मस्त. तर या नोटवर 2 मिनिटं थांबते, एक फोन घेते आणि पुन्हा या इंटरेस्टिंग गोष्टीकडे पुन्हा वळते. खूप छान. सुप्रिया यांचा फोन. नमस्कार मॅडम. नमस्कार, मी सुप्रिया प्रभू मिराशी कणकवलीहून बोलते. सर विषय खूप छान आहे आणि सरांना मला एकच असा प्रश्न विचारायचा आहे की जाती. ओ सुप्रिया तुमचा संपर्क तुटलेला आहे, आपण पुन्हा संपर्क साधा किंवा आमच्या तंत्रज्ञांपर्यंत तुमचा प्रश्न पोहोचवा, नक्की त्या प्रश्नाला सर उत्तर देतील. सर आपण किस्सा सांगत होतात. आणि मग म्हणजे मी भारावून गेलो आणि मग नंतर समाधीवर पुष्पचक्र वगैरे वाहिलं आणि मी मला तिथे काही त्यांनी अनेक पुस्तकं मला प्रेझेंट दिली. अच्छा. म्हणजे राष्ट्रसंतांची जवळजवळ 75 पुस्तकं आहेत. बर. आणि एक म्हणजे तसं ते शालेय त्यांचं शिक्षण वगैरे काय झालेलं नाही, म्हणजे तिसरी चौथी शिकलेले, परंतु ज्याला विजडम म्हणतो आपण अशा पद्धतीने इतकं त्यांचा तो सगळा ग्रंथ भांडार आणि पुस्तकं चाळत होतो. तर त्यामध्ये मला एक भजन दिसलं. ते भजन असं होतं की या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, देवरची असा दे, हे सर्व धर्मपंथ एक दिसू दे, मतभेद नसू दे. वा. नांदवत गरीब आमिर एक मताने, मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लाम. आणि हे वाचल्यानंतर मी असं म्हणालो की जगामध्ये याच्यापेक्षा वेगळा संदेश काय असू शकतो आपल्या देशामध्ये, भारत देशामध्ये. आणि म्हणून मी दुसऱ्या दिवशी सकाळी रजिस्टरला विचारलं. रजिस्टरला म्हटलं का हो आपलं हे विद्यापीठ इतकं जुनं आहे 85-90 वर्षाचं, आपल्या विद्यापीठाचं गीत काय आहे का? तर ते म्हणाले नाही सर आपल्या विद्यापीठाचं गीत नाही आहे. असं कसं काय म्हटलं? म्हटलं मी पुणे विद्यापीठामध्ये होतो, पुणे विद्यापीठाचं गीत तर म्हटलं कुसुमाग्रजांनी लिहून दिलेलं आहे, कवी कुसुमाग्रजांनी, देवरदान. आणि तुम्ही अजून कसं काय गीत नाही घेतलं? ते म्हणजे सर ते राहून गेलं. तर म्हटलं मला कुलगुरू म्हणून जे अधिकार आहे, म्हणजे ऑन बिहाफ ऑफ सिनेट, ऑन बिहाफ ऑफ अकॅडमी कौन्सिल, ऑन बिहाफ ऑफ एक्झिक्युटिव्ह कौन्सिल, मी असा आता निर्णय घेत आहे की या भारतात बंधुभाव नित्य वसू दे हे या विद्यापीठाचं गीत राहील. सर माझ्यापासून वारंवार मागणी येते की ते गाणं तुमच्याकडून सगळ्यांना ऐकवायचं आहे. त्या गाण्याच्या ओळी सांगा. ते विद्यापीठाचं गीत आहे. आज नागपूर, आज राष्ट्र तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये कुठलाही कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी हे विद्यापीठाचं गीत म्हटल्याशिवाय तो कार्यक्रम सुरू करता येत नाही. आणि ज्यावेळेला नामकरण झालं या विद्यापीठाचं तेव्हा संपूर्ण मंत्रिमंडळ तिथे आलं होतं आणि जेव्हा हे विद्यापीठाचं गीत झालं त्यावेळेला या राज्याचे माजी मुख्यमंत्री आता नाही आहेत, ते हयात नाहीत, कैलासवासी विलासरावजी देशमुख, ते भर स्टेजवर म्हणाले का हो हे इतकं चांगलं विदर्भामध्ये हे एवढं सगळं भजन आणि हे इतकं गीत असताना मला तुम्ही यापूर्वी का नाही ऐकवलं, नुसते विदर्भाचे प्रश्नच मला सांगताय, असं स्टेजवर मोठ्याने म्हणाले. तर हे गीत असं आहे, हे राष्ट्रसंतांचं भजन आहे. या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, देवरची असा दे, हे सर्व धर्मपंथ एक दिसू दे, मतभेद नसू दे. नांदो तो गरीब आमिर एक मताने, मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी, स्वातंत्र्य सुखा माझी सकला वसू दे, देवरची असा दे. अशा पद्धतीचं
हे भजन आहे, तो कणकवलीचा प्रश्न आपण राहिलेला आहे. येस, त्यांचाही प्रश्न आहे आणि पुढचाही फोन आहे, दोन्ही प्रश्न आपल्यापाशी पोहोचलेले आहेत, ते घेऊया. नमस्कार. हॅलो, बोला. बोला, चित्रलेखा बोलतायत तेलंगणाहून. फोन बोला चित्रलेखा. नाही, नमस्कार. नमस्कार. नेहमी दूरदर्शनच्या विषय खूपच छान असतात, त्याच्याबद्दल नेहमीच अभिनंदन. धन्यवाद मॅडम. आणि मला सरांना विचारायचं आहे की आता सरांचा जो त्यांनी बालपणीचे अनुभव वगैरे सांगितले, तसेच अनुभव जवळपास सर्वांनाच असतात. समाजामध्ये आपल्याला कुठेही जातीयता वगैरे किंवा विषमता असं दिसत नाही, परंतु परत जेव्हा रिझर्व म्हणजे राजकीय लीडर परत हे करताना, म्हणजे आपण जातीयता नको असं वगैरे म्हणतो, पण रिझर्वेशनची मागणी करायची करतोच. आणि मग हा एक प्रश्न, मग जातीयता कशी निर्मूलन होईल. आणि सेकंडली मला असं विचारायचं की सरांचा आणि युमा पठाण किंवा नसीमा पठाण जे आहेत ते देखील संत वाङ्मयावरच हे करतात, त्यांचा काही संबंध आहे का? कारण ते पण इतकं छान, आता सर जर जितकं सांगतात छान सांगतायत ना, तितकं ते पण छान सांगतात, त्याच्यामुळे मला असं, कारण पठाण पठाण म्हणून. धन्यवाद. जातीयता वगैरे तिथं नाही, पण हे हाच अनुभव सगळ्यांना अनुभव येतो ना समाजामध्ये. सर, मगाशी जो फोन डिस्कनेक्ट झालेला होता सुप्रिया यांचा, त्यांनी आपल्याकडे फोन तेलंगणाचा प्रश्न आधी घेऊया, दोन्हीचा एकत्र करून आपण उत्तर देऊया. एक त्यांचा पहिला फोन जो डिस्कनेक्ट झाला होता, त्यांचं म्हणणं असं होतं की जातीय मेळावे जे भरतात त्यामधून विषमता वाढते का, आणि त्याचबरोबर एक मुद्दा होता तो म्हणजे जातीयतेच्या दृष्टिकोनातनं आरक्षणाचा मुद्दा. या प्रश्नाला आपण उत्तर देऊया. आणि सगळ्यात आधी पठाण पठाण रिलेशन काय आहे हा सगळा औत्सुक्यपूर्ण प्रश्न आहे. मी माझ्यापेक्षा अतिशय सिनियर डॉक्टर युमा पठाण, पद्मश्री डॉक्टर युमा पठाण यांना मी नमस्कार करतो. त्यांचं फार मोठं योगदान आहे संत साहित्यामध्ये, पण माझा विषय विज्ञानाचा आहे. म्हणजे आम्ही अतिशय चांगले मित्र आहोत आणि बंधू आहोत, पण माझा विषय विज्ञानाचा. आय एम बेसिकली प्लांट सायंटिस्ट. परंतु डॉक्टर युमा पठाणचं कार्य फार मोठं आहे आणि अलीकडे विश्वशांती केंद्राच्या माध्यमातून मी या विषयामध्ये आलेलो आहे, म्हणजे अध्यात्माकडे आणि संत साहित्याकडे. तर थोडी मी लिबर्टी घेऊन मॅडमच्या प्रश्नाला उत्तर देईल, त्याच्यावर मी अधिक भाष्य करणार नाही. की जातीयता नष्ट झाली पाहिजे, आणि त्या म्हणाल्या त्याप्रमाणे गावामध्ये सुद्धा असं वातावरण दिसतं की सर्व लोक एकत्र राहतात, मिळून मिसळून राहतात आणि विषमता नाही आहे. काही थोड्याफार प्रकार आधी काही अपवादात मग घटना घडतात, पण असं वातावरण दिसतं. पण तरी जो रिझर्वेशनचा मुद्दा मांडलेला आहे तो थोडासा आपण वेगळ्या पद्धतीने समजून घेतला पाहिजे. अच्छा, तो असा घेतला पाहिजे की धिस रिझर्वेशन इज कॉल्ड एज अ सोशल रिझर्वेशन. जे सोशली बॅकवर्ड आहेत, ज्यांना समाजाने बहिष्कृत केलं होतं, ज्यांनी समाजाने वंचित ठेवलं होतं, त्याला सांगितलं होतं की तुम्ही शिकायचं नाही, तुम्ही अमुक शिकायचं नाही, तुम्ही तमुक शिकायचं नाही, तुम्ही हे करायचं नाही, तुम्ही ते करायचं नाही. म्हणजे आपल्याला माहित आहे की संस्कृत शिकायचं नाही. आणि आज आपल्या देशामध्ये आपण विचार होतोय, आजच बातमी आहे की संस्कृत आपण कंपल्सरी करतो सगळ्या शाळांमध्ये. बदललाय आपला देश, खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत आहेत. पण अशा लोकांना ज्यांना आपण वंचित केलं होतं, त्यांना आपण थोडीशी संधी दिली पाहिजे. जसं शाहू महाराज म्हणाले की एक अत्यंत घोडा असा एकदम सक्षम आहे ताजा तवाना आणि एक दुर्बल आहे, आणि दोघांना एकत्र आपण ती ते त्यांना त्यांची ती काय म्हणतात संधी किंवा त्यांना खाण्याचं जर दिलं त्यांचं ते हरभरा, तर तो जो काही सक्षम घोडा आहे तो बलवान, तो त्या दुसऱ्या घोड्याला असं मारून बाजूला सारील आणि एकटाच खाऊन टाकेल, तर त्याला थोडं वाटत दिलं पाहिजे. त्याच्यासाठी वेगळं काढून घेणं पाहिजे. या विषयावर मी जास्त बोलणार नाही, पण याचं उत्तर मला असं वाटतं की मी दिलं पाहिजे एज अ इंटेलेक्च्युअल म्हणून. एक लांबचा फोन आहे, तो बराच थोडा आमच्या कणकवली मॅडमचं उत्तर देऊ टाकतो. येस, प्रश्न घेते आणि मग त्या उत्तराकडे पुन्हा वळू. कोइंबतूरहून आपल्याशी फोन बोलतायत डॉक्टर महाजन बोलतायत. नमस्कार महाजन सर. हा नमस्ते. जातीयता जे हा जो समाजामध्ये जी परंपरा चालत आलेली आहे ती एक संस्कृती आहे, आणि ती एक माणसामध्ये असणारी एक ऍटिट्यूड आहे, इगो डिफेन्सिव्ह ऍटिट्यूड आहे. आणि ही ऍटिट्यूड जर बदलायची असेल आणि सलोखा साधायचा असेल तर समाजाची मानसिकता बदलली पाहिजे. आणि ही मानसिकता बदलण्यासाठी प्रबोधन, प्रसार आणि प्रचार आणि प्रस्थापना केली पाहिजे. आणि हे करण्यासाठी प्राथमिक शाळेपासून व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशनची अत्यंत नितांत गरज आहे असं मला वाटतं. याबद्दल आपलं काय म्हणतं? नाही माझ्या साहेब, आपण जर माझी मुलाखत जर पूर्ण ऐकत असाल तर व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन बद्दल बोललोच मी.
म्हणजे एमआयटी या शिक्षण संस्थेने संपूर्ण राज्यामध्येच ही व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन ही आम्ही परीक्षा घेतोय मुलांच्यामध्ये आणि त्यांना 1 लाखापर्यंत बक्षीस देतोय. पण हे अत्यंत आवश्यक आहे आणि एक फाउंडेशन कोर्स अशा पद्धतीचा शिक्षणामध्ये आपण म्हणाल त्याप्रमाणे महाजन साहेब फार लांबून बोलतायत कोईम्बतूरवरून आणि अशा पद्धतीचा एक फाउंडेशन कोर्स आणि ह्या देशाची महान संस्कृती आणि सर्व धर्माची मूलभूत तत्व सारभूत एक की जातीयता नष्ट व्हावी अशा पद्धतीने फोकस करून हा एक अभ्यासक्रम झाला पाहिजे असं ते म्हणतायत की त्याप्रमाणे मग ते आपली मानसिकता आणि ॲटिट्यूड आपला बदलेल तर मी त्यांच्याशी पूर्ण सहमत आहे आणि त्याप्रमाणेच आपण हे विश्वशांती केंद्र काम करतो. खरंय, आता मुद्दा होता तो म्हणजे मेळावे जे आहेत त्यातून विषमता वाढते का हो सर? नाही, काय होतं मी मग म्हणालो ना की समाजामध्ये असं निकोप वातावरण झालं पाहिजे की जो अल्पसंख्याक समाज असतो त्यांना कधी कधी काय करतात की आपण बोलायला काय भीती बाळगण्याचं कारण नाही, राजकीय मंडळी त्यांना कधी कधी जाती त्याच्या नावाखाली सांगतात का यू आर इनसिक्युअर्ड, तुम्ही असुरक्षित आहात, मग तुमचे हक्क मागा, तुम्ही हे करा ते करा आणि त्यानिमित्ताने मेळावे होतात. आणि असा एक मेळावा झाला की तो जर 10,000 असेल तर दुसऱ्या जातीचा मेळावा 20,000 होतो, तिसऱ्या जातीचा मेळावा 50,000 होतो. तर हे जर आपल्याला बंद केलं पाहिजे आपल्याला आणि हे जर बंद करायचं असेल तर त्या लोकांच्या मध्ये इनसिक्युरिटीची असुरक्षेची भावना निर्माण होणार नाही अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करणं हे आपलं काम आहे. आणि जे महाजन साहेब म्हणाले की ही कधी प्रवृत्ती बदलेल की हे संस्कारच त्यांना लहानपणापासून केले पाहिजे मुलांच्यावर. तर अशी जर आपण संस्कार जर केले आणि असं जर वातावरण निर्माण केलं तर मला वाटतं निश्चित हे बदलेल. सर, वेळ फार कमी आहे, वर्ल्ड पीस सेंटरच्या माध्यमातून फार महत्वाचा मुद्दा आपल्याला सांगायचा होता की हा वर्ल्ड पीस सेंटरच्या माध्यमातून एक आम्ही एक फार अभिनव प्रकल्प या आम्ही राबवलेला आहे. तो असा आहे की रामेश्वरी जिल्हा लातूर या ठिकाणी अशीच घटना घडली की त्या निजाम आणि पेशव्याच्या लढाईमध्ये त्या गावची जी काही मशीद होती ती पाडली गेली होती आणि तिचे जे शेळा वापरून ते दर्गा बांधला होता. अच्छा. आणि पुढे जेव्हा मग त्या रझाकारच्या चळवळीमध्ये 1948 जेव्हा निजाम खालसा झालं तेव्हा लोकांनी मग तो दर्गा पाडला होता. म्हणजे कसं असतं की द्वेष राग. विश्वनाथ कराड, डॉक्टर विश्वनाथ कराड जे वर्ल्ड पीस सेंटरचे अध्यक्ष आहे, यांच्या मनात असा विचार आला का हो आपण हिंदू मुस्लिमांनी एकत्र येऊन मंदिरे बांधूया आणि दर्गाही बांधूया आणि मशीद बांधूया. तर मी आपल्याला स्लाइड दाखवतोय पहा, ही जी मशीद आहे ही तिथल्या मुस्लिमांनी जरी बांधली असली तरी याच्यामध्ये हिंदू लोकांनी श्रमदान केलंय. वा. आणि या ठिकाणी जी दर्गा आहे ही माही दर्गा, ह्या दर्ग्यामध्ये सर्व लोक म्हणजे हिंदू आहेत मुस्लिम आहेत आणि ह्या चादर टाकतायत. ही दर्गा बांधली तिथे आणि त्या गावामध्ये अशी पद्धत आहे की जेव्हा लग्नपत्रिका एखादी छापली जाते किंवा लग्न होतं तेव्हा पहिली पत्रिका या दर्गाला देतात, हजरत जैनुद्दीन चिश्ती दर्गा. वा. पहिली पत्रिका दर्गावर ठेवायची मग पुढे जायचं. पहा ना, जो काय महान देश आहे आपला आणि काय संस्कृती पहा, कसली संस्कृती आहे हे पहा की ही दर्गा बांधली लोकांनी आणि हा संपूर्ण खर्च लोकांनी केला. कारण मशिदीचा समजा ठीक आहे पण दर्गा ही त्या तिथल्या हिंदू लोकांनी केली आणि ज्या दिवशी त्या आणि मी पुढे आपलं राम मंदिर दाखवतो, हे राम मंदिर पहा किती सुंदर आहे राम मंदिर. वा. आणि ज्या वेळेला या राम मंदिरामध्ये ही राम मूर्तीची किंवा श्रीराम आणि यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होती तेव्हा तिथे हिंदू आणि मुस्लिम लोकांनी त्या गावामध्ये गुढ्या उभारल्या होत्या, मस्त घरापुढे रांगोळ्या घातल्या होत्या आणि सगळे लोक एकत्र येऊन ह्या दोन्ही ही जी काही शिल्प आहेत ही धार्मिक शिल्प किंवा आध्यात्मिक शिल्प ही त्या दिवशी त्याचं लोकार्पण झालं. आणि मी त्यावेळेला कसं आर्टिकल लिहिलं होतं की आज रामेश्वर रुई येथे साकारले आहे मानवता तीर्थ. मस्त. हे या देशाचं स्वप्न आहे, मानवता तीर्थ झालं पाहिजे आपल्या. आणि म्हणून हे वर्ल्ड पीस सेंटरने जे काम केलं हे इतकं अप्रतिम काम आहे का याच्यावर मी एक शोध निबंध मी इस्तंबूलला साजरा केला आणि तिथे त्याचं फार कौतुक झालं. तर सांगण्याचा उद्देश असा की अशा पद्धतीचे आम्ही प्रकल्प हे घेतो. आपल्याला हे श्री एम नावाचे एक योगी आहेत, मी आता स्लाईड दाखवतोय, हे महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोरच आज पहा गांधीजींची आज जयंती आहे आणि गांधीजींनाच साक्ष ठेवून श्री एम यांनी असा एक हे केला, विचार केला की या देशामध्ये जातीय श्लोक राहायला पाहिजे आणि म्हणून त्यांनी कन्याकुमारी ते काश्मीर 1.5 वर्ष चालत राहणार अशी यात्रा काढलेली. आता सध्या ती यात्रा आलेली आहे दिल्लीजवळ. हा जो फोटो पुण्यातला आहे, ही जेव्हा पुण्याला यात्रा आली तेव्हा श्री एमचा सत्कार करताना इथे आपल्याला दिसत आहेत डॉक्टर कराड साहेब,
आणि हेपा श्री यम यांचं नाव आहे मुमताज अली, पण त्यांनी असं सांगितलं की मला माझं नावाची नावं सुद्धा मला ओळखू नका, म्हणून त्यांनी श्री यम असं घेतलं. आणि सगळ्या लोकांना बरोबर घेऊन हे कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत जात आहेत आणि समतेचा सद्भावनेचा बंधुभावाचा संदेश. येस सर, तुम्ही हे जे सांगत आहात किस्से 55 मिनिटं कमी पडलेली आहेत. कुसूर गावापासून सुरू झालेला प्रवास हा जगभर सुरू आहे. आपल्या ह्या वेगवेगळ्या प्रवासाला शुभेच्छा देते. आणि हो मंडळी, यामध्ये एक कळतं, विषमतेची फळं आणि बीजं कुठे रुजलेली आहेत तर ती मनामध्ये आहेत. आधी मनामधून ती बीजं उखडून टाकली तर पुढचा प्रवास हा सुकर आहे, सुजाण आहे आणि सुजलाम सुफलाम आहे. यासाठी सलोखा हा इथेच आपल्या मनामध्ये दडलेला आहे. कसा वाटला कार्यक्रम नक्की कळवा या आमच्या फेसबुकच्या माध्यमातून www.facebook.sakhisahyadri.dd आणि ईमेल आयडी sakhisahyadri@gmail.com. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघतोय. सर, तुमच्या उपक्रमांना मनपूर्वक शुभेच्छा देते. आपण वेळात वेळ काढून आलात, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार.